तर दोन्ही संघाचा 12 खेळाडू आपण समज कक्षेत संपर्क साधावा। गोलंदाज सुजय व्यक्ती पहिले सांगित पहिले षटक पॉवर प्ले षटक अटलतोय तर समर फलंदाज आहे तो मात्र डावखुरा फलंदाज मनोज आणि परेश तर गोलंदाज सुजल व्यक्ती पहिले सांगित पहिले षटक उद्घाटनाचा सामना आजच्या दिवसातील पहिला रंगतदार सामना आपण पाहतोय आर्या स्पोर्ट्स विपक्ष विनर स्पोर्ट्स असा हा सामना 5 षटकांचा सामना 30 चेंडूचा खेळ पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन पहिला चेंडू लेफ्ट हँड गोलंदाज 10-12 बॉलांचा स्टार्ट सामन्याला सुरुवात सुजयचा पहिला चेंडू मोठा चेंडू चेंडू फक्त बॅटवर घेतोय आणि दिशा देतो चेंडूला चेंडू जातोय पंचांचा इशारा येतोय 4 धावेचा पहिला चौकार होण्याच्या सहाय्याने खाते खोलतोय आर्या स्पोर्ट्स संघ बिनबाद 4 धावा डीजे मास्टर पहिल्या चेंडूवर 4 धावेने खाते खोलतोय तो मात्र मनोज आर्या स्पोर्ट्स आणि विनर स्पोर्ट्स असा सामना पारपेचं षटक हातालतोय सुजल याचा पुढचा चेंडू पडतोय पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू पुन्हा एकदा जातोय सिमर्शीकडे आणि बॅट टू बॅट दुसरा चौकार पाहायला मिळतोय मनोजच्या बॅटमधून आउट डीजे मास्टर मास्टर विचार करायला भाग पाडले ते मात्र गोलंदाजाला दोन चेंडूवर दोन चौकार लगावल्यानंतर टीम मीटिंग घेतली जातोय ती मात्र गोलंदाजावर जरा घाई करा बिल्डअप करा कारण भरपूर सामने खेळवायचे आहेत 25 मिनिटांचा कालावधी असणार आहे 5 षटक टाकण्यासाठी म्हणजे प्रत्येक षटक 5 मिनिटांचा असणार आहे याची नोंद घ्या कारण ओपनचे सामने आहेत तर तिसकडे त्या ग्राउंडवर ग्रामीणचे सामने म्हणजे दोन्ही ठिकाणी सामने चालू आहेत अप्रतिम आयोजन नियोजन आणि संयोजन आपण पाहतोय विसंबे गावमध्ये चेंडूवर दोन चौकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा सुजल षटकात तिसरा चेंडू टाकतोय मनोजसाठी पुन्हा एकदा ब्लॉकचा मारा केला होता परंतु सुरेख दादा फिरू करतो आनंद दादा चेंडूची पकड करतोय सुरेख फेकी होतोय परंतु धावकार रोकश करणार संघाची धावसंख्या 10 धावा धाव फलकावर पहिल्या पावर प्लेच्या षटकामध्ये दोन प्लेयर हे सर्कलच्या बाहेर असतील आणि दुसऱ्या पावर प्लेच्या षटकामध्ये तीन प्लेयर हे बाहेर असतील याची नोंद घ्या आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम दरम्यान पहिल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय सुजल तर समोर आहे मात्र डावखुरा फलंदाज मनोज मनोज आणि परेश अशी सलामीची जोडी जबरदस्त चेंडू टाकला होता परंतु पंच आमच्याकडे वळतात की स्क्वेअर मारा या अवांतांच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या दाखवून करायला लागतोय 11 धावा बिंगा फोर्टी प्लस चा सामना आहे 11 धावा दाबलकावर पुढचा चेंडू भरतोय सुजेलाचा पहिल्या षटकातील पुन्हा एकदा जोरदार प्रहार खेळखाली क्षेत्रक्षक येतेपर्यंत जे जमिनीला दान होतोय मिळतो जीवनदान आता मात्र सेफशॉट मध्ये खेळून काढलेला चेंडू आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईक येतोय तो मात्र परेश तर षटकातील काही कम्या करतोय तो मात्र सुजल दोन चौकार लगावल्यानंतर आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण ठेवतोय तर संघाची धावसंख्या दाखवायला लागतोय बिनबाद 12 तर सोन्या गायकवाड याचं इथे आगमन झालेलं आहे सरचे स्वागत
सुजलजा षटकातील पुढचा चेंडू पडतोय समोरचे मात्र फलंदाज परेश आणि मनोज अशी सलामीची जोडी। आर्या स्पोर्ट्स आणि विनर स्पोर्ट्स यांच्यामध्ये चालू असणारा सामना आजच्या दिवसातील उद्घाटनातील पहिला सामना। दरम्यान सुजलजाच्या गोंदाचा सामना करतोय मात्र परेश कशा प्रकारे चेंडू फिरून काढतोय पुढचा चेंडू पडतोय परेश साठी नायदा जोरदार प्रहार सरळ काटपटरा चेंडू येतोय क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय थोडासा चेंडू स्लो होतोय त्याचा फायदा मिळतोय सकाळच्या वातावरणामध्ये आउटफील्ड थोडीशी डिले आहे त्यामुळे संघाची धावसंख्या दाखवायला लागतोय 15 धावा भिन्नात। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या भिनभात 15 म्हणजे चांगलासा समर्थ घेतलाय तो मात्र सुजलजा गोलंदाजाचा परेश आणि मनोज यांनी तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक कुठला गोलंदाज घेऊन येतो विनर स्पोर्ट्सच्या संघाकडून तर त्यांना कशाप्रकारे सामोरे जाईल ते मात्र आर्या स्पोर्ट्स संघाचे फलंदाज तर पंचांना विनंती करतोय आपण वेळ दौडू नका वेळेचं बंधन आहे 25 मिनिटाचा कालावधी आहे 5 षटकासाठी प्रत्येक षटक 5 मिनिटाचा असणार आहे याची नोंद घ्या आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आमच्या समोर गुरुलग्नाच्या भूमिकेमध्ये नयन पांचाल सर आपण पाहतोय तर 24 लाईव्ह सुद्धा सज्ज झालेले आहेत तर गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये गोलंदाज पाहतो आपण वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक जेतू हवे एंकरने गोलंदाजी करतात ते मात्र जितू तर समोर फलंदाज आहे तो मात्र परेश पहिल्या षटका संपतीनंतर संघाची धावसंख्या 15 भिनभात पुढचा चेंडू जितू याचा दुसरा षटक सुरेख चेंडू एक धाव पूर्ण एका धावीने संघाची धावसंख्या 16 धावा एक षटक आणि एका चेंडूच्या संपतीनंतर दुसरा षटक प्रगती पटावर 3 खिलाडू हे सर्कलच्या बाहेर असणार आहेत दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये याची नोंद घ्या आता मात्र डावखुरा फलंदाज खेळतोय तो मात्र मनोज सरे कसा मैदान आहे अप्रतिम अशी खेळपट्टी आहे दरम्यान जिथे आता पुढचा चेंडू पडतोय सरळ स्टेट ड्राईव्ह चेंडू खेळून करतोय कार्पेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय परंतु क्षेत्ररक्षकाला सुजलला चकवून चेंडू जातोय सीमारेषेकडे 5 इशारा 4 धावेचा आउट टू डीजे मास्टर संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागतात जितू याचा पुढचा चेंडू सुरेख कामगिरी करतोय पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह चेंडू खेळू करतोय क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी होतात आणि आता मात्र संघाची धावसंख्या 2 कन्वर्ट होतोय भिनभात 22 धावा धावफलकावर 5 षटकामध्ये नयन पंचाल सर नाही म्हणाले तरी पण कमीत कमी 40 ते 45 धावा काढावे लागतील त्या मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला कारण तर गोलंदाजीचा भरणा आहे आणि चांगले चांगले खेळाडू आहेत ते मात्र विनर स्पोर्ट्स संघाकडे परंतु क्रिकेटमध्ये कधीही कोणाला कमी लेखू नका क्रिकेट अनुचिताने भरलेला खेळ आहे काही होऊ शकतो शेवटच्या क्षणापर्यंत दरम्यान जिथे त्यांच्या षटकात पुढचा चेंडू पडतो आहे मनोजसाठी आता जोरदार प्रहार करतात आणि आता मात्र पहिला हादरा पहिला धक्का पहिला धनका बसतोय तो मात्र आर्या स्पोर्ट्स संघाला मनोज यांच्या स्वरूपामध्ये we
अपेक्षा एक सरस असे खेळाडू आपण पाहणार आहोत, कारण ओपन जे सामने आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक गावातून खेळाडू आपण पाहणार आहोत या मैदानाच्या आतमध्ये। तर नवीन फलंदाज, वन डाऊनचा फलंदाज, मिडल ऑर्डरचा फलंदाज पंचकरण गाठ घेऊन खेळण्यासाठी सज्ज होतो आहे। सुहास तर जितू याला एक सफलता मिळतोय। दुसरा षटक चालू आहे, संघाची धावसंख्या 22। सुरेश चेंडू कार्पेंटर खेळ करतोय, चेंडू येतोय क्षेत्रक्षेत्र, चेंडूची पकड करतोय, सुरेश फेकी होतोय, संघाची धावसंख्या 1 ने वाढून होते ती मात्र 1 गडी बाद, 23 धावा धापणकावर। डीजे मास्टर सुद्धा सज्ज आहेत, 24 लाइव सुद्धा सज्ज आहे, सामन्याचा आनंद घेतात। पुढचा चेंडू जितू यांच्या शब्दाने पडतोय, परेश साठी हॅलो, जोरदार हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संबंध येतो, आमच्याकडे वळतात की स्वर मारा या अवैध स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या धापणकावर लागतोय 24 धावा। कामच करत होतो इथं, ते पीसी बंद पडलेला रे, पीसी बंद पडलेला। हा चेंडू वाईट नाही का? हॅलो, अरे पीसी बंद पडलेला रे, चालू करतो पंतांची भूमिका आपण पाहतोय। दर्पणा स्वर्गीय सर बेलवडे आणि अजित महाराज कुठले नांदगाव आहेत ना आज, ते इव्हन करतात प्रतिम आयोजन आपण पाहतोय। व्हीबीपी 40+ विसुंबे पनवेल यांच्या माध्यमातून नाही कसला असे काय या मैदानावर ओपन हॅफ खेळतोय, घरी कावणा कॉलेजच्या मैदानावर ग्रामीण हॅफ खेळतोय। अप्रतिम आयोजन तू कधी येतस मला तेवढं सांग फक्त, आता मला पण माहिती नाही तुझा जास्त होत चाललाय, आता दिवसेंदिवस तुझा जास्त होत चाललाय म्हणून बोलतो तू कधी येतेस सांग। दरम्यान दोन षटक संपतात आणि आता मात्र क्षेत्रक्षेत्र सीमारेषेकडे बिकडलेले जात आहे। आम्ही कोणत्या पोरीशी गोलंदाज नाही बोलली माहितीये, बट मी तुला सांगते ना, रॅथिक पहिलं सांगेल तिसरे षटक 5 षटकांचा सामना 30 चेंडूंचा खेळ, अस्तित्वाची लढाई, शेवटीचे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल ती मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला। बाला यांचा पहिला चेंडू पडतोय, स्वतःच्या फायदर मध्ये चेंडू रोखतोय, अप्रतिम कामगिरी, हे अशक्य असते ते शक्य करून दाखवतात गोलंदाज बाला। ओपनचे सामने आपण पाहतोय व्हीबीपी 40+ यांच्या माध्यमातून विसंबे गावामध्ये भैरवनाथ मैदान विसंबे या मैदानावर 40+ सामन्याचं आयोजन, अप्रतिम कामगिरी, सुरेख असं मैदान आहे, सुरेख अशी खेळपट्टी। पुढचा चेंडू पुन्हा एकदा पहिल्या चेंडू नेजा खेळल्यानंतर दुसरा चेंडूला बॅटच्या फट्ट्यामध्ये आल्यानंतर चेंडू जातो आवाक्याच्या बाहेर, एव्हर कॉलनीचा ब्रँडेड षटकार, 6 धावे संघाची धावसंख्या धावणार लागतोय 1 गडी बाद 29। विचंबा गावाचे विस्फोटक फलंदाज अजित भोर साहेब यांचे इथे आगमन झाले, सहर्ष सहर्ष स्वागत। दरम्यान दुसरा चेंडू पुन्हा एकदा पॉवर पॉईंट क्षेत्राकडे चेंडू येतोय, क्षेत्रक्षक येतोय दुरून, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळतात 21 रुपयांतर दुहेरीमध्ये पाहायला मिळतो, 2 धावा कन्वर्ट होतात, 2 धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय 1 गडी बाद 31 धावा धावपत्रावर। बाला यांची गोलंदाजी, पहिले चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, 2 षटक आणि काही चेंडू संपल्यानंतर संघाची धावसंख्या 31 स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये नयन पांचाळ सर आपण पाहतोय। दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न सक्सेस होतात, चेंडू क्षेत्रक्षकाला चकवून जातोय, सीमारेषेचा वेध घेतोय, चेंडू थांबायचा नाव घेत नाही, पंचांचा इशारा येतोय 4 धावेचा। डीजे मास्टर 35 धावा धापलकावर, आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात ते मात्र ओम साई डीजे देवत। सुरेख चेंडू जोरदार हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय निर्धाव, अप्रतिम कामगिरी, कम्या करतात ते मात्र गोलंदाज बाला आपल्या गोलंदाजीवर। दरम्यान सलामीला आलेला फलंदाज अजूनपर्यंत तंबूमध्ये
मैदान मध्ये उपस्थित आहे। तर पहिला फलंदाज बाद झालाय तो मात्र मनोज बाळा यांचा पुढचा चेंडू पडतो आहे। पुन्हा एकदा चेंडू गाठमेटला जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूची पकड करतात, फेकी चांगली होतोय, संघाची धावसंख्या स्थिर आहे। स्थितीमध्ये एक गडबड आर्या स्पोर्ट्स 36 धावा 3 षटके संपतात। उर्वरित 12 चेंडू दाखवून बाकी असणार आहे। पायाचा या 12 चेंडूमध्ये किती धावा जमावतात ते मात्र फलंदाजी करणारे फलंदाज आणि गोलंदाजी कशा प्रकारे होणार ते आता पाहायचं आहे। तर कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका, दोन पंचांना विनंती करतोय टीम मीटिंग घेऊ नका, आपण आज आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने खेळायचे, आजच फायनल आहे, मेगा फायनलचा दिवस आहे। उत्कृष्ट ट्रॉफी आपण पाहतोय, उत्कृष्ट सन्मान चिन्ह आणि एका बाजूला आमच्या समोर अंगाला शहा राहणार अशी तस्वीर आपण पाहतोय। जर नाव जरी घेतलं तरी पण अंगावर काटे उभे राहतात असे ज्या राजाचा 50 वर्ष जगल्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये घर निर्माण करून गेला आणि ज्याच्या ज्या राजाच्या दरबारी स्वर्ती स्त्री कधी नाचली नाही असा एकच राजा महाराष्ट्राच्या भूमिकेमध्ये होऊन गेला, या राजाला स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा, ज्याचे डोले काढले ज्याचे मांस कापलं तरी सुद्धा एकच स्वर्गासाठी लढणारा शिव छत्रपतींचा छावा धर्मवीर संभाजी राजांना स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा। आता मात्र पुन्हा एकदा तोच गोलंदाज पाहतो आपण, वैयक्तिक दुसरं सांगित चौथा षटक घेऊन गोलंदाज जितू प्रथम चेंडू होतापर्यंत पंच आमच्याकडे वळतात, स्क्वेअर मारा थोडस नियंत्रण भडकताना दिसतात ते मात्र गोलंदाज जितू 40+ चे सामने आहेत परंतु वयाचे 40 झाले तरी सुद्धा अजूनपर्यंत खेळ जिवंत ठेवलेला आहे ते मात्र एक धाव आरोग्यासाठी 37 धावा धावकावर। पुढचा चेंडू एकदा जोरदार प्रहार करतात ते मात्र परेश आणि चेंडू आनंद यांच्या हातामध्ये जातोय, अप्रतिम फेकी होतोय आणि संघाची धावसंख्या धावकार लागतोय 38 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये। अप्रतिम आयोजन आपण पाहतोय विचंबे गावामध्ये, आमचे मित्र लक्ष्मण गायकवाड एक विस्फोटक फलंदाज ज्याने 40+ माध्यमातून विसुंब्याच्या मैदान वामजाच्या मैदानामधून बाईक कव्हर केले असा हा खेळाडू। चेंडू थर्ड मॅन रिटर्न मध्ये जातो, क्षेत्रफळाला चकून चेंडू आवाकाच्या बाहेर येतोय, कार्पेट ड्राय बँडेड चौकार 4 धावा। ज्या राजाचा राजा अभिषेक सोहळा आपण पाहतोय अतिशय दिमागदार पद्धतीने रायगडावर पार पडला, त्या राजाची जयंती 19 फेब्रुवारी रोजी येणार आहे। पुढचा चेंडू पडतोय जितू याचा, पुन्हा एकदा जोरदार प्रहार, चेंडू आवाकाच्या बाहेर आणि आता मात्र आनंद दादा कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही, कर्णा स्पोर्ट्सच्या मैदानावर खेळतात, प्रॅक्टिस करतात आणि त्यांना माहित आहे झेल जर सुटला तर सागर काय ना काय बोलेल, म्हणून झेल घेणं अतिशय महत्वाचं आहे कारण सर्व माझे मित्र आहेत क्रिकेटमधले। कर्नाडा दोन दुसरा कडे गारद होतोय, दुसरा हादरा दुसरा धक्का दुसरा धमका मिळतो तो मात्र आर्या स्पोर्ट्स संघाला फलंदाजी करत असताना, तर ज्यांच्या माध्यमातून सामाजिक कार्याची संधी उपलब्ध करून दिली आमचे मित्र आणि एक जबरदस्त चॅलेंजर संघाचा स्फोटक फलंदाज आणि 40+ मध्ये वयाची पानाची झाली तरी क्रिकेट जिवंत ठेवलाय असा नरेश गायकवाड याचं तुझं सरस स्वागत करतोय संघाची धावसंख्या 2 बाद आता मात्र ओपनिंग जोडी फोडण्यामध्ये यश आलेलं आहे मात्र गोलंदाजांना, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शरीराने दष्टपुष्ट गोलंदाज जेतो जोरदार प्रहार आणि आता मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षक 100% इफेक्ट येतात ते मात्र क्षेत्ररक्षक बाला बंद का आवाज अप्रतिम खेळ घेतात असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषे बाहेर जाणार परंतु शेवटच्या क्षणामध्ये खेळ बाद अप्रतिम कामगिरी कॉल करते
धन्यवाद डीजे मास्टर अप्रतिम ढोन आपण पाहिली क्रिकेटची भंडारे असणार आहे गाव आणि या गावामध्ये गावाने भरपूर सितारे दिले समसमणारे सितारे दिले भरपूर दिलदार व्यक्तिमत्व दिले या विश्वमय गावामधून नितिन एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण पाहिल्या जबरदस्त सामन्याचं आयोजन आणि आज पाहतोय व्हीव्हीपी 40 प्लसच्या माध्यमातून अप्रतिम सामन्याचं आयोजन दरम्यान जितू येते षटकात पुढचा चेंडू रवीनच्या बॅटमधून हा चेंडू जातोय आनंदाचा चेंडूची पकड करतात सुरेख पकड होतोय पहिला सामना नाणेफेक काल जिंकल्यानंतर आर्य स्पोर्ट्स संघाने क्षेत्रशय स्वीकारला आणि फलदर्शी आमंत्रित केलं होतं मात्र विनर स्पोर्ट्स संघाला आतापर्यंत विनर स्पोर्ट्स संघाच्या धावा झाल्यात त्या मात्र 43 धावा ज्याने उत्कृष्ट असा झेल घेतला तोच मात्र गोलंदाज समीप आपण पाहतोय हनामरीचा षटक वैयक्तिक पहिला सांगित शेवटचा षटक पाचवा षटक पूर्वार्धा मधला इनिंग मधला शेवटचा षटक पायाचा या षटकामध्ये किती धाव जमावतात दोन फलंदाज आणि त्याला कशा प्रकारे रोखतात हे गोलंदाज पहिला चेंडू पाचव्या षटकातील पडतो आहे यष्टीरक्षकाला चेंडू चकून आतापर्यंत जितू आता सुरेख कम्या करतोय अप्रतिम आणि पंचांचा खरंच विंडा इशारा येतोय वन प्लस वन दोन धावा मिळतात दोन धावीने संघाची धावसंख्या तीन गडी बाद 47 धावा तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये 47 धावा धावपळकावर लक्षात ते मात्र विनर स्पोर्ट्स संघाच्या तर एका बाजूला आर्य स्पोर्ट्स संघ क्षेत्रक्षेत करतोय पुढचा चेंडू करतोय पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू जातोय अप्रतिम कामगिरी दरम्यान पंचांचा इशारा होतोय सहा रवीचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड व्हीपीपी मास्टर हा षटकार बदल्यामध्ये अप्रतिम कामगिरी 50 कंप्लीट झालेली आहे ती मात्र विनर स्पोर्ट्स संघाची दरम्यान या षटकातील समीप याचा पुढचा चेंडू प्रवीण साठी भरतोय पुन्हा एकदा चौथा प्रहार आणि आता मात्र सुजल कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही चौथा हादरा चौथा धक्का चौथा धनका मिळतो तो मात्र विनर स्पोर्ट्स संघाला चार गडी बाद संघाची धावसंख्या धपकर लागतोय 54 नवीन फलंदाज चेंडूची पाणी करतात चेंडू गोड कडक आहे नरम आहे पुछड आहे बघतात आणि पुन्हा एकदा खेळायला सुरुवात करतात पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात उलटा चेंडूपर्यंत चेंडू बॅटवर आला नाही व्यवस्थित एक धाव तर पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता दोन धावा इझी कम्प्लीट दोन धावीने संघाची धावसंख्या चार गडी बाद छप्पन्न धावा पुन्हा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न पंचांकडून व्हाईटची दाद मागतात आणि पंच दाद स्वीकारतात अवंत स्वरूपामध्ये चेंडू जातोय संघाची धावसंख्या चार गडी बाद 57 धावा पाचवं षटक चालू आहे शेवटचं षटक इनिंग मधलं आपण पाहतोय अप्रतिम कामगिरी पुन्हा एकदा सरळ कव्हर पॉइंट क्षेत्राकडे चेंडू येतोय बालायला चकून चेंडू जातोय कार्पेट राईस शॉट A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार चार धावा एकसष्ट धावा धावफलकावर 61 रन्स लॉस्ट ऑफ 4 विकेट्स सुरेख चेंडू ब्रह्मास्त्राचा मारा केला होता परंतु आता मात्र
दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये मोह आवरला नाही आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. ऑटो डीजे मास्टर एकसष्ट धावा झालेल्या आहेत. 62 धावांचं एक कंपल्सरी चेसिंग हे आव्हान आहे ते मात्र विनर स्पोर्ट्स संघाला आर्या स्पोर्ट्स संघाला. दारा आपण क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. तोपर्यंत संधी देतो डीजे मास्टरला. तर दिनांक 31 जानेवारी रोजी चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन आहे आर्थिक कोल्हे येथे. जर कोणाला प्रवेश फी द्यायची असेल तर आपण माझ्याशी संपर्क करू शकता. प्रवेश फी 7000 रुपये. प्रथम पारितोषिक 50000, 6.5 फुटाची चॅम्पियन ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 25000. प्रथम येणाऱ्या 12 संघांना प्रवेश दिला जाईल ह्याची नोंद घ्या. बासष्ट धावांचं आव्हान आहे 5 षटकांमध्ये. तरी आव्हानाचा पाठलाग करताना सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. लवकर लवकर क्षेत्रक्षणाची व्यूहरचना करून घ्यायची आहे कारण तर आजच्या दिवसामध्ये मेगा फायनलचा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये फायनल आहे तर जरा सहकार्य करायचं आहे. उद्यापासून थोडा दिवस मोठा होणार कारण तर मकर संक्रांत. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिलगुळ घ्या आणि सर्वांशी प्रेमाने वागा. गोडगोड बोला. सुमारे 350 वर्ष महाराष्ट्र परकीयांच्या राजामध्ये गुलाम म्हणून राबत होता. त्यांचं प्रेम होतं त्यांच्या वतनदारीवर त्यांच्या जागरीवर. त्यावेळेला राजमाता जिजाऊने आई भवानी चरणी एकच अशी प्रार्थना केली की माझ्या पोटी असा एक शूरवीर हिरा दे जेणेकरून या मुघलांची वाट लावेल. हे शब्द आई भवानीने ऐकले आणि असा तेजस्वी हिरा जन्माला आला आणि त्या राजाने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या मुघलांची वाट लावून ज्या स्त्रियांवर अत्याचार होत होता तो मात्र थांबवला. हा माझा राजा 50 वर्ष जगला परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून निर्माण करून गेला. असा एकच राजा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेला. त्या राजाला स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी रायांना मानाचा त्रिवार मानाचा मुजरा. धन्यवाद डीजे. तर सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेंडूची पाणी केल्यानंतर हातामध्ये चेंडू आहे. आनंददादा आणि नवीन फलंदाज समीप ज्याने उत्कृष्ट असा झेल घेतला होता परंतु क्षेत्रक्षामध्ये चांगली कामगिरी केली. पण आता मात्र कर्नाल स्पोर्ट्सचं मैदान गाजवता सकाळी तर आता विजुमेचं मैदान कशाप्रकारे गाजवणार पाहायचं आहे. 5 षटकांचा सामना 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 62 धावांची गरज. याच्यानंतर होणारा सामना VVP 40+ विपक्ष सिवर्धन 11 सिवर्धन. दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती करते की नाणेफेकी करण्यासाठी समय कक्षेत संपर्क साधा. सिवर्धन 11 सिवर्धन विपक्ष VVP 40+ दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती करतो नाणेफेकी करण्यासाठी आपण समय कक्षेत संपर्क साधायचा आहे. याच्यानंतर होणारा सामना
पांच षटकांचा सामना आहे. पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक कुठला गोलंदाज घेऊन येतो पाहायचं. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. दोन पंच आमचे सज्ज झालेले आहेत, तर कुठल्याही प्रकारचा विलंब नको. टाइम इज मनी, वेळेला महत्त्व द्या. ट्वेंटी फोर लाईव्हच्या माध्यमातून संदेश पाटील अँड कंपनी सज्ज झालेले आहे, आणि जे प्रेक्षक घरबसल्या सामन्याचा आनंद लुटतात त्यांचं सुद्धा सहर्ष सहर्ष स्वागत. काय घेऊन आलास, काय घेऊन जाणार, द्या माया प्रेम मिलेला अपार. अप्रतिम सामन्याचं आयोजन आपण पाहतोय व्हीव्हीपी 40+च्या माध्यमातून. या सामन्यावरच आम्हाला पारितोषिक देण्यात आलेलं कुमार दियंत उमेश धुंद्रेकर यांच्याकडनं, आणि सर्व ट्रॉफ्या मला दिल्या देण्यात आलेल्या आहेत. ते मात्र निलेश कांबळे साहेबांचं सुद्धा सहर्ष सहर्ष स्वागत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, असे एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय. विसुंबे गावामध्ये भरपूर असे दिलदार व्यक्ती आहेत, जे ज्यांच्याकडे पैशाची श्रीमंती तर आहेच, परंतु मनाची श्रीमंती खूप मोठी आहे. आणि गोलंदाजीच्या उंबरठ्यावर ज्याने उत्कृष्ट असे फलंदाजी केली होती, आपल्या फलंदाजीमध्ये वैयक्तिक 15 धावा काढल्या होत्या, तोच गोलंदाज वैयक्तिक पहिले सांगित पहिले षटक घेऊन मनोज. पहिला चेंडू कार्पेट राय चेंडू खेळून करतोय. पहिला चेंडू येतो आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहतोय, आणि आता मात्र दोन धावेने खातं खोलतोय तो मात्र. आर्या स्पोर्ट्स संघ, आर्या स्पोर्ट्स आणि विनय स्पोर्ट्स असा चालू असणारा सामना. 62 धावांचा टार्गेट आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दोन क्षेत्ररक्षक बाहेर असणार, दुसऱ्या षटकामध्ये तीन बाहेर असणार, याची नोंद घ्या. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. पुढचा चेंडू दरम्यान, पहिल्या चेंडूवर दोन धावा मिळाल्यानंतर सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, परंतु प्रवीण यांचं अप्रतिम क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की चार धावा मिळणार, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी होतात ते मात्र प्रवीण हे क्षेत्ररक्षक, आणि संघाची धावसंख्या धापकावर लागतोय. बिनबाद चार धावा. व्हीव्हीपी 40+ संघाचा संगणक आणि सिवर्धन इलेव्हन सिवर्धन संघाचा संगणक नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकरात लवकर. अप्रतिम आयोजन आपण पाहतोय. विसुंबे गावामध्ये 40+ सामन्याचं आयोजन आहे. दरम्यान पुढचा चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करतात ते मात्र गोलंदाज मनोज. त्यांना माहित आहे 62 धावांचा टार्गेट आहे, आणि समोर फलंदाज आहे तो मात्र अनंत. रिव्हर्स शॉट, आणि आता मात्र सक्सेस होतो, आणि चेंडू जातोय चार धावेसाठी चौकार. संघाची धावसंख्या धावकार लागतोय. आकार घेतोय, मुसंडी मारतोय. धावसंख्या धावकार लागतोय. 8 धावा बिनबाद. ज्या कर्नाळ स्पोर्ट्सच्या मैदानावर अप्रतिम फलंदाजी करतात, सकाळी 6:30 हजर राहतात, आणि तीच फलंदाजी पाहायला मिळतोय. रिव्हर्सलचा बादशाह संतोष म्हात्रे याच्या पावलावर पाव ठेवत अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते विसुंबेच्या मैदानावर आनंद याच्या माध्यमातून. वयाची 40 झाली तरी सुद्धा हार्डवर्क मेंटेन बॉडी डिपेंड करून पुन्हा एकदा एक धाव आरोग्यासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु थोडीशी घसरगुंडी उरतोय, आणि त्याचा फायदा मिळतोय तो मात्र आर्या स्पोर्ट संघाला. 21 रुपांतर दुहेरीमध्ये. दोन धावा दोन धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. स्कोरगार्डवर नयन पांचाल सर आम्हाला सांगतायत की संघाची धावसंख्या बिनबाद 10 धावा. ज्याने युनिटी गाजवली, पनवेल गाजवली, आणि भरपूर मैदाने गाजवली, असे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आम्हाला आमचं भाग्य आहे की नयन पांचाल सरांच्या सोबत समाजित करण्याची संधी मिळतोय. पण नाही त्या जोरदार हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसतोय, हुकतोय, चुकतोय, आणि चेंडू जातोय निर्धाव. 62 धावांचं टार्गेट आहे. 5 षटकामध्ये प्रति षटक 5 मिनिटाचा अवधी, 25 मिनिटाचा कालावधी, उत्तरार्ध चालू आहे. पुन्हा एकदा आता मात्र दांडी गोल. पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला धक्का, पहिला धनका मिळतो तर मात्र
आर्या स्पोर्ट्स संघाला आनंद यांच्या स्वरूपामध्ये मास्टर तर विस्फोटक फलंदाज आणि कर्णधार अजित भोईर सर सुद्धा सामन्याचा आनंद लुटतात, कारण ते ग्रामीण मध्ये खेळतात परंतु ते 40 प्लसचा खेळ बघण्यासाठी अजून उपस्थित आहेत। काय करिश्मा करतात 40 प्लसचे खेळाडू, परंतु भाऊ तुम्हाला अजून सांगतोय की ग्रामीण मध्ये आणि 40 प्लस मध्ये भरपूर मजा आहे, कारण ग्रामीणचे खेळाडू 12:30 उठतात आणि 40 प्लसचे खेळाडू सकाळी 9:30 उठून सामन्याचा आनंद लुटतात। अप्रतिम आयोजन आपण पाहतोय। दरम्यान आनंददा बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये 62 धावांचा टार्गेट आहे। संघाची धावसंख्या धावकर लागतोय 10 धावा। वैयक्तिक पहिला सांगित दुसरे षटक घेणारा गोलंदाज प्रवीण फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती, आता मात्र गोलंदाजी कशा प्रकारे करतात, तर ज्याने क्षेत्रक्षामध्ये उत्कृष्टरित्या इफेक्ट दिला होता तोच मात्र फलंदाज समीप खेळण्यासाठी सज्ज होतोय। प्रवीण याच्या गोलंदाजा मारा करतोय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचा दुसरे षटक चालू आहे। वैयक्तिक पहिला सांगित दुसरे षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असणार आहेत याची नोंद घ्या। 5 षटकांचा सामना आहे। 62 धावांचा टार्गेट आहे। पुढचा चेंडू जोरदार प्रहार, पहिला चेंडू येतोय वाईडिश मिड विकेट क्षेत्राकडे। पंचांचा इशारा होता है 4 धावेंचा। या 4 धावे संघाची धावसंख्या एकडे बाद 14 धावा। धन्यवाद डीजे। 14 धावा धावफलकावर। दरम्यान पुढचा चेंडू प्रवीण यांचा पडतो समीपसाठी। पुन्हा एकदा 14 प्रहार, चेंडू येतोय बॅटच्या पट्ट्यामध्ये आणि आता मात्र पहिल्या चेंडूवर 4 धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार। 10 धावा वसूल करतात संघाची धावसंख्या 6 होती मात्र एक गडी बाद 20 धावा। 62 धावांचा टार्गेट आहे। दरम्यान पुढचा चेंडू, नवीन फलंदाज पंचांकडून गाठ घेऊन खेळण्यासाठी सज्ज होतात। संघाची धावसंख्या 20 धावा धाफलकावर लागतात एक गडी बाद। आर्या स्पोर्ट्स आणि विनर स्पोर्ट्स असा हा आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय। तर 61 धावा करून 62 धावांचा टार्गेट ठेवलेलं आहे मात्र विनर स्पोर्ट्स संघाने आर्या स्पोर्ट्स संघासमोर। तर 20 धावा धाफलकावर लागतात। पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार, झेलकाली क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीत। दुसरा गडी बाद होतो ते मात्र आर्या स्पोर्ट संघाचा समीपेच्या स्वरूपामध्ये। ओ टू डीजे मध्ये येतोय विक्रम
आता मात्र कमबॅक करतो आपल्या गोलंदाजीवर. पॉवर प्लेचे षटक चालू आहे, ते मात्र सुरेखरित्या हाताळताना दिसतात गोलंदाज प्रवीण. संघाची धावसंख्या 2 गडी बाद, धावफलकार लागतो ते मात्र. तर याच्यानंतर होणारा सामना व्हीपीपी 40+ विपक्ष सिवर्धन 11 सिवर्धन. दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती करतो, नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकर लवकर, वेळ नको. पुढचा चेंडू आणि आता मात्र पंचांचा इशारा तर 4 धावेचा, 4 धावेने संघाची धावसंख्या धावकर लागतोय. 2 गडी बाद 24 धावा आर्या स्पोर्ट्स. पुन्हा पुन्हा विनंती करतोय, पुन्हा एकदा सुरेख चेंडूचा मारा करतोय तो मात्र गोलंदाज प्रवीण. व्हीपीपी 40+ संघाचा कर्णधार ते उपस्थित आहे. सिवर्धन 11 सिवर्धन संघाचा संघनायक आपण यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी त्वरित. सिवर्धन 11 सिवर्धन संघाचा संघनायक ह्याच्यानंतर सामना होणार आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, आता मात्र क्षेत्रक्षकाला चकून चेंडू सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये पाहायला मिळतोय. तिसरीसाठी धावतात परंतु नकार देतात ते मात्र. 2 धावा पूर्ण, 2 धावीने संघाची धावसंख्या धापणकर लागतोय षटका संपतीनंतर. 26 2 बाद 26 चेंडू आणि गरज असणार ती मात्र 36 धावांची. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, नाणेफेकीचा आधार घेतला जाणार नाही याची नोंद घ्या. या 36 धावा तुम्हाला कराव्याच लागतील मैदानाच्या आतमध्ये. अस्तित्वाची लढाई, शर्तीचे प्रयत्न, प्रयत्नांचे फरक कशा करावी लागेल, घाम घालावी लागेल, कंबर कसावी लागेल, कारण प्रश्न असणार आहे तो मात्र. व्हीपीपी 40+ यांच्या माध्यमातून मर्यादित षटकांच्या सामन्याचे आयोजन. तर गोलंदाजी अंबट्यावर गोलंदाज हातामध्ये चेंडू घेऊन सचिन वैयक्तिक पहिलं सांगित तिसरं षटक. तर समर फलंदाज आहे तो मात्र विक्रम. तर नॉनस्ट्राइक एंडला फलंदाज आहे तो मात्र डॉक्टर सचिन. अप्रतिम कामगिरी आज मात्र खेळासाठी वेळ दिलेला आहे ते मात्र डॉक्टर सचिन सरवणे. आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली जातोय ती मात्र विचुंबे गावामध्ये. उद्घाटनाचा सामना कार्यक्रम पार पाडल्यानंतर पहिला सामना आपण रंगतदार सामना पाहतोय. सचिन सरचा पहिला चेंडू येतोय. एक धाव तर पूर्ण, दुसरीचं रूपांतर. आणि 2 धावा चित्त्याच्या चपळाईने कंप्लीट करतात ते मात्र 2 फलंदाज. संघाची धावसंख्या धपकर लागतोय. 2 गडी बाद 28 17 चेंडू 34 धावेची गरज. 17 चेंडू 34 धावा, समीकरण अतिशय जवळ आलेलं आहे. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतोय शेवटच्या क्षणापर्यंत. जोपर्यंत शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत काही भविष्यवाणी करू शकत नाही. क्रिकेट अनुचिताने भरलेला खेळ आहे, काही होऊ शकतोय. धन्यवाद. पुढचा चेंडू आता मात्र कमबॅक करतात सचिन सर आणि सफलता मिळतोय गोलंदाजीमध्ये सचिन सरवणा. तिसरा गडी बाद विचुंबे गावचे माजी सरपंच वासुदेव भिंगारकर साहेबांना विनंती करतोय की आपण मंचावर स्थानपण व्हायचं आहे. वासुदेव भिंगारकर साहेब आपण मंचावर यायचं आहे. तर याच्यानंतर नाणेफेकीचा कॉल केला जाईल. व्हीपीपी 40+ विचुंबे विपक्ष सिवर्धन 11 सिवर्धन हा शेवटचा पुकार असणारा सिवर्धन संघाला आपण नाणेफेकीसाठी त्वरित मंचाशी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय.
बाळा दोन मिनिटं ली जरा मॅच तरी संपव तुला सांगला तो सुट्टी टाक. दरम्यान पुढचा चेंडू वरतोय सचिन सर डॉक्टर सचिन सर आपण पाहतोय गोलंदाजीच्या अंबट्यावर वैयक्तिक पहिलं सांगित तिसरा षटक पुढचा चेंडू आता मात्र थोडासा स्विंग होतोय चेंडू पंच आमच्याकडे वळतात स्वीअर मारा या अवंत स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या धावपकर लागतोय तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29. उपस्थित मान्यवरांचं मनाच्या अंतकरणापासून सरसे सरसे स्वागत केलं जातंय मंचावर. दरम्यान सचिन सरांचा पुढचा चेंडू भरतोय संघाची धावसंख्या धावकर लागतोय तीन गडी बाद 35. 62 धावांचा टार्गेट आहे पाच षटकांमध्ये तिसरा षटक प्रगती पटावर आहे. सचिन सर फलंदाज राम आणि नॉनस्टेक एंडला फलंदाज बाला तर गोलंदाज सचिन सर डॉक्टर सचिन सरांचा पुढचा चेंडू डावखुरा गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू बॅटची निर्धाव चेंडू सांगता पाहतोय आपण सुरेख कंबे करतात ते मात्र गोलंदाज सचिन सर अप्रतिम गोलंदाजी शांत चित्तेने चाललेला खेळ आर्या स्पोर्ट्स विपक्ष विनर स्पोर्ट्स पहिल्या सामनाच्या दिवसातील षटपूर चेंडू होता चेंडू बॅटची एज घेऊन जातोय सिमर्शीकडे आणि पंचांचा इशारा येतोय चार धावेचा चार धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय दोन गडी बाद आर्या स्पोर्ट्स संघ 39. मनोहर पाटील वाजे यांचे इथे आगमन झालेलं आहे सरसे स्वागत. पंडायदा सुरेख रित्या चेंडू खेळून काढतात तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं एका धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय सुरेख कमबॅक करतात ते मात्र आपल्या गोलंदाजीवर डॉक्टर सचिन सर यशस्वी षटक हातालेलं आहे या षटकामध्ये धावा फक्त दिल्यात. तेरा धावा दिल्यात धनवीन अलिबाग आणि सोनारी संघाचा संघनायक आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे धनवीन 40+ अलिबाग विपक्ष सोनारी 40+ सोनारी तर दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी समाज कक्षाशी संपर्क साधत आहे लवकरात लवकर वेळ नको आणि कुठल्याही प्रकारची ग्रुप मीटिंग घेऊ नका कारण विलंब करू नका मित्रांनो मेगा फायनलचा दिवस आहे 10 संघ इथे आपलं धनवीन 40+ अलिबाग आणि सोनारी 40+ सोनारी दोन्ही संघाच्या संघनायकांना हा दुसरा पगार असणार आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकरात लवकर नो टाइमपास टाइम इज मनी वेळेचा बंधन आहे वेळेला महत्त्व द्या. धनवीन 40+ अलिबाग विपक्ष सोनारी 40+ सोनारी 12 चेंडू 22 धावा 12-22 समीकरण 12 चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता असणार आहे जो सामना रंगला होता निलेश ट्रॉफी कोपर या मैदानावर अप्रतिम कामगिरी सुपर ओव्हरमध्ये सामना झाला होता 12वी विपक्ष घोरसई आणि 12वी संघाने बाजी मारली तसाच रंगता सामना पाहायला मिळतो आजच्या दिवसामध्ये येणारे 12 चेंडू आणि गरज असणार ती मात्र 22 धावांची 12 चेंडू 22 धावा 12-22 समीकरण 12 गेंदे 22 की दूरी इस मैदान के अंदर गेंदबाजी में परिवर्तन दूरवारी जोर से गेंदबाजी के लिए आ रहे हैं मनोज स्वतःचं दुसरं आणि संघाचं
चौथा षटक घेऊन येतात गोलंदाज मनोज 12 चेंडू 22 धावा. सोनारी संघाचा संघनायक आणि अलिबाग 11 धनवीन अलिबाग संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकर लवकर. उशीर करू नका मित्रांनो, लवकर लवकर समाजन कक्षेत संपर्क साधा नाणेफेकी करण्यासाठी. अतिशय सुरेख असं आयोजन आपण पाहतोय VBP 40+ यांच्या माध्यमातून सुरेख सामन्याचं आयोजन. तर पहिला चेंडू पडतो आहे सुरेख क्षेत्ररक्षण अप्रतिम चेंडू. फिकी थोडीशी खराब झाली होती परंतु त्याचा फायदा काय घेता आला नाही ते मात्र फलंदाजांना राम यांना. तर नाश्ता गेंडला आहे ते मात्र बाला. तर गोलंदाज मनोज कमबॅक करतो आपल्या गोलंदाजीवर. येणारे 11 चेंडू. कार्पेंटर चेंडू खेळून करतात. ते एक धाव तर पूर्ण झालेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एकीवर समाधान मानावं लागेल. एका धावीने सांगायची धावसंख्या पुढे सरकतोय 41. 10 चेंडू. 10 चेंडू 21 धावा. येणारे 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. दरम्यान पुढचा चेंडू पडतोय या षटकातील मनोजचा. आणि आता मात्र बालाच्या बॅटमधून चेंडू जातोय. खणखणीत दणदणीत सणसणीत षटकार 6 धावा. नऊ चेंडू 15 धावांची आवश्यकता. सुरेख चेंडू अप्रतिम पडतो. यष्टी रक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही. निर्धाव चेंडू निघाला असता सामना होता कुठं सामना आला कुठं. सुरेख कमबॅक अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळतो विसुंब्याच्या मैदानावर. 40+ सामन्याचं आयोजन ना पैशासाठी ना स्वतःसाठी सामन्याचं आयोजन आहे ते फक्त 40+ संघाला उजाला मिळण्यासाठी. अप्रतिम कामगिरी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू कमबॅक करतात गोलंदाज मनोज. डाकोरा गोलंदाज हा सरस ठरतोय तो मात्र राईटी फलंदाजावर. खेळपट्टी अतिशय टणक आहे. चेंडू पण तेवढेच कडक आहेत. नेव्हिया कंपनीचे चेंडू बनवता आलेले आहेत. दरम्यान षटकातील काय चेंडू खेळ संपतो काय चेंडू शेष संघाची धावसंख्या धावपटकावर लागतोय. 48 धावा धावपटकावर 62 धावांचा टार्गेट आहे. 5 षटकामध्ये रायगडचा दादा शंकरदादा म्हात्रे यांचं आगमन. सरसे स्वागत. एकापेक्षा एक सरस खेळाडू आपण पाहणार आहोत आज या मैदानावर. खेळणारा आपलं अस्तित्व टिकवताना दिसणार आहेत. कारण तर प्रत्येक गावातील ओपन ऍप म्हणलात की नाना नयन पंचायत सारखे प्रत्येक गावातील एक एक खेळाडू आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. स्कोर येणारे 7 चेंडू आणि गरज असणार ती मात्र फक्त आणि फक्त 8 धावांची. आसिताची लढाई शर्तीचे प्रयत्न. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जो जिता वे सिकंदर इस मैदान के अंदर. कारण तर कुठलाही संघ हारण्यासाठी खेळत नसतो परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. एकाला हार ही पत्करावीच लागते. परंतु बघूया नशिबाचा कौल आणि विजयाची माल कुठल्या संघाच्या गळ्यामध्ये जातोय. तर याच्यानंतर होणारा सामना अलिबाग 40+ विपक्ष सोनारी 40+. जर आपण आले असाल तर आपण सामाजिक कक्षेशी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. तर 24 लाईव्हचे ओनर आणि सर्वे सर्वार संदेश पाटील मॅनफॉर्म बोरले यांचं इथे आगमन झालेलं. सहर्ष स्वागत. अविनाश 7 चेंडू आणि 8 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम शेवटपर्यंत राहणार आहे. अस्तित्वाची लढाई शर्तीचे प्रयत्न. 7 चेंडू 8 धावा. रंगतदार सामना आपण पाहणार आहोत. याच मैदानावर ग्रामीण सामने झाले. याच मैदानावर 40+ सामने होतात. अप्रतिम कामगिरी नितीन एंटरप्राइज यांच्या माध्यमातून आपण सामने पाहिले. आता मात्र 40+ चा थरार.
पहिला चेंडू जोरदार प्रहार करतात। आता मात्र पाच चेंडू चा खेल बाकी आहे, पाच चेंडू सात धावा। पंचावन्न धावा धापलकावर लागलेल्या आहेत। तर सोनारी संघाचा संघनायक आमच्याकडे आलेला आहे। तर मी विनंती करतोय अलिबाग इलेवन अलिबाग संघाचा संघनायक आपण यायचा लवकर लवकर नाणेफेकी करण्यासाठी। पुढचा चेंडू फुलटॉस पर्यंत चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा, पंचांचा नो बॉलचा इशारा। पुढच्या चेंडूवर पंच फ्रीड आहे का? पुढच्या चेंडूवर फ्रीड असणार आहे याची नोंद घ्या। माझ्या फलंदाजाला सुवर्ण संधी, अस्तित्वाची लढाई आहे, शर्तीचे प्रयत्न आहेत, कंबर कसावी लागेल, घाम घालावी लागेल। घोडा मैदान सामने देख के जाओ। पुढचा चेंडू पडतोय आणि आता मात्र जोरदार प्रहार, एक धावता पूर्ण झालेला आहे, दुसरी धावता प्रयत्न करतात, दोन धावा पूर्ण, तिसरीसाठी कॉल परंतु नकार। आणि आता मात्र फेकी खराब, ही काय होतोय मैदानाच्या आतमध्ये काय समजत नाही। दरम्यान सोनेरी संघाचा संघनायक इथे आलेला आहे, अलिबाग 40+ संघाचा संघनायक। वासुदेव भिंगरकर साहेब माजी सरपंच यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल दोन संघादरम्यान, सोनेरी आणि अलिबाग। ग्रुप ग्रामपंचायत विसुंबेचे माजी सरपंच वासुदेव भिंगरकर साहेबांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कॉल होतोय। तर नाणेफेकीचा कॉल लागतोय तो मात्र संघाची धाव संख्या दाखवू करायला लागतोय। स्कोअर झाला एकसष्ट धावा झालेल्या आहेत, दोन चेंडू आणि एका धावेची गरज, दोन चेंडू एका धावेची आवश्यकता। येणारे दोन चेंडू आणि गरज असणार ती मात्र फक्त आणि फक्त एका धावेची। आता तर चेंडू सुरेखरित्या खेळून करतात आणि विन होतात ते मात्र। तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय, पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय। पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय राम। आम्हाला जे सामनावीराचं पारितोषिक देण्यात आलेलं ते मात्र कुमार दियान उमेश धुंद्रेकर यांच्याकडून, छत्रपती शिवाजी महाराज यांची तस्वीर, मॅन ऑफ द मॅच। तर राम ठरतो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। तर वासुदेव भिंगरकर साहेबांच्या शुभास्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक स्वीकारताना राम अप्रतिम फलंदाजी, वासुदेव भिंगरकर साहेब यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक स्वीकारते राम। लाईव्ह लाईव्ह आणि याचा पुढचं समर्थन करण्यासाठी बोलतोय मनोहर पाटील वाजे यांच्याकडे।